केंद्र सरकारच्या अमृत योजनेची नागपूर जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी केली जात आहे तब्बल दोनशे बहात्तर कोटींची कामं सुरू असून शहरातल्या बाबुळबण इथं राहणाऱ्या अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ झाला आहे नागपुरात नागरिकांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता मात्र आता केंद्र सरकारच्या अमृत योजनेमुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यात मोठं यश मिळत आहे नागपुरातल्या बाबुळ बन इथे गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून बावीस लाख साठ हजार रुपये लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली या पाण्याच्या टाकीमुळे हजारो नागरिकांना मुबलक पाणी साठा उपलब्ध झाला आहे आमच्याकडे पहिले पाण्याची टंचाई खूप होती आता व्यवस्थित पाणी मिळते दोन टाईम सकाळी आणि सायंकाळी आणि अमृत योजनेअंतर्गत आम्हाला खूप फायदा मिळाला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद केंद्र सरकारचं अमृत योजना बनवली त्यामुळे आम्हाला काही त्रास होत नाही केंद्र सरकारच्या या योजनेतून नागपूर शहराला तब्बल दोनशे बहात्तर देण्यात आले या दोनशे बहात्तर कोटी रुपयातून नागपूर महानगरपालिकेनं यशस्वी नियोजन करत शहरात चव्वेचाळीस पाण्याच्या टाक्या तीनशे चोवीस किलोमीटर वॉटर पाईपलाईन टाकण्यासह विविध कामं हाती घेतली या माध्यमातून आतापर्यंत शहरात दहा पाण्याच्या टाक्यांचं बांधकाम पूर्ण झालं असून याचा फायदा नागरिकांना मिळत आहे केंद्र सरकारच्या अंतर्गत यो, अमृत योजना ही राबवण्यात आली त्यामुळे आम्हाला पाण्याचा खूप फायदा झाला की पाणी बरोबर रोज दररोज दोन टाईमला येतो आणि भरपूर प्रमाणात पाणी वापरायला मिळते आम्हाला काही पाण्याचा काही प्रॉब्लेम राहत नाही आता म्हणजे घरगुती वापर सगळी व्यवस्थित होऊन जाते आणि छान आम्ही आनंदी आहोत चांगलं पाणी वगैरे मिळते आम्हाला यापूर्वी वॉटर पाईपलाईन नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर वर अवलंबून राहावं लागत होतं मात्र आता अनेक शेकडो वस्त्या टँकर मुक्त झाल्या आहेत हे केवळ केंद्र सरकारच्या अमृत योजनेचं यश म्हणावं लागेल दूरदर्शन बातम्यांसाठी कृष्णामस्के नागपूर